26 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. 27 मार्च ते 29 एप्रिल या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका 8 टप्प्यात पार पडणार आहेत, तर तमिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी येथे 6 एप्रिलला 1 टप्प्यामध्ये आणि आसाममध्ये 3 टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली. सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सुरुवातीला याचिकाकर्त्यास कलकत्ता उच्च न्यायालयात जाण्यास सांगितलं होतं. या याचिकेत पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका घेण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश मागितले होते. या घटनेतील कलम 14 आणि कलम 21 याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बंदी घालण्याची मागणी केली होती.